नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये उदाहरण बघणार आहोत. एका शहराची लोकसंख्या 5 लाख आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 4% असेल तर 2 वर्षानंतर त्या शहरातील लोकसंख्या किती असेल? या प्रश्नासाठी आपल्याला उत्तराचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय आहे 6,40,800. दुसरा पर्याय आहे 5,80,700. तिसरा पर्याय आहे 5,40,800. आणि चौथा पर्याय आहे 5,20,700. तर आता आपण हे उदाहरण सोडूया. तर या ठिकाणी पी म्हणजेच मुद्दल, थोडक्यात लोकसंख्या, त्या शहराची लोकसंख्या आहे 5 लक्ष, म्हणजे 5 लाख. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे आर, आर बरोबर 4%. आणि यन म्हणजे मुदत, ती आहे 2 वर्ष. तर मग आपल्याला या ठिकाणी या दिलेल्या ज्या किमती आहेत त्या चक्रवाढ व्याजाने होणारे जे ऱ्हास आहे त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे ए बरोबर पी साध्या कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा एन. या सूत्रामध्ये वर दिलेल्या किमती आपण ठेवूया आणि उदाहरण सोडूया. मग बरोबर 5 लाख साध्या कंसात 1 अधिक व्याजाचा दर आहे 4, म्हणून 4/100 कंस पूर्ण आणि कंसाचा एन घात, तो आहे 2 वर्ष मुदत. मग या ठिकाणी कंस सोडून घ्यायचा आहे. कंस सोडवल्यानंतर हे जे आहे 5 लाखचे जसेचे तसे घ्यायचे. 5 लाख साध्या कंसात 104/100 कंस सोडवल्यानंतर कंसाचा वर्ग. मग बरोबर 5 लाख × 104/100 हे वर्ग आहे या ठिकाणी, म्हणून गुणिले 104/100. मग या ठिकाणी बघा, या 100 ने इथं भाग द्यायचा आहे. हे 2 शून्य कमी केल्यानंतर इथं अंशस्थानचे 2 शून्य कमी करायचे. त्यानंतर पुन्हा या 100 ने भाग दिल्यानंतर याचे 2 शून्य कमी केल्यानंतर पुन्हा इथले 2 शून्य कमी करायचे आहेत. मग आता वरती शिल्लक राहिलेला आहे 50 × 104/104. मग यांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येत आहे 5,40,800. तर बघा, त्या शहराची लोकसंख्या 2 वर्षानंतर 5,40,800 इतकी होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.